सर्वांना नमस्कार. आमच्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी ज्यांच्यामुळे इथे उभा राहिलेली अशा माझे महामानव जे आहेत तो होऊन गेलेले आहेत, ज्यांनी आपल्याला ही प्रेरणा दिली आहे, अशा महामानवांच्या विचारांना मी सर्वप्रथम अभिवादन करते. इथे कार्यक्रम वैशालीताईंनी जो आयोजित केला आहे त्यासाठी त्यांना धन्यवाद देते. पत्रकार बांधव म्हणजे सकाळपासून ते बसलेले आहेत, म्हणजे त्यांनी वेळ तेवढा दिलेला आहे, त्यांच्यासाठी त्यांचे सुद्धा त्यांना धन्यवाद देते. आणि इथे विशेष व्यक्ती आहेत ज्या ज्या आम्ही दोघी पण एकाच चळवळीमधून बाहेर आलेलो आहेत, आणि हे वेगळेपण आहे आमच्या म्हणजे इतर लोकांमध्ये काम करता करत असणाऱ्या कार्यकर्त्यांचं आणि आमचं असं वेगळं का दिसतं बघा. तुम्हाला बोलण्यातून पण जाणार की अरे काहीतरी ही बाई वेगळीच आहे, ही बाई वेगळीच आहे दिसतं वाटते ना. ते तशा पद्धतीने आम्ही एका वेगळ्या चळवळीतून आलेल्या आहोत आणि नुकताच ताईंना महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार मिळालेला आहे, आणि तो म्हणजे मिळेल कदाचित ह्या कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी तो आयोजित केलेला नाही कार्यक्रम, पण त्यासाठी त्यांचं खूप खूप अभिनंदन. त्यांचं विंचवाचं तेल जे हे आहे पुस्तकांचं आत्मचरित्र लिहिलेलं त्यांनी, तो त्यांचा प्रवास त्या लहानपणापासून त्यांनी जे काही भोगलेलं आहे ते त्यांनी लिहिलेलं आहे त्या पुस्तकामध्ये, तर ते जरूर आपण वाचूया. मला ते मिळणं मिळणं गेलं, पण ते एक दोन योगिनी राऊळ वगैरे यांच्यातून वाचते, त्यांनी जे समीक्षा केलेलं आहे वाचते, तर हे पण तुम्हाला वाचायला मिळेल. बाकी तुमच्या सर्वांचे अभिनंदन. आणि किती वेळ बसू शकतात मला तुम्ही सांगा, मी तेवढ्या वेळ बोलते. माझ्याकडून काय तुम्हाला मी बोलावं असं अपेक्षित आहे, म्हणजे कुठल्या गोष्टीवर बोलावं हे वैशालीताईंनी मला जरा सांगा, कारण वेगवेगळ्या गोष्टीवर आम्ही काम करत. आता काउन्सिलिंगचं आहे म्हटल्याच्या नंतर महिलांच्या प्रश्नावर आणि काम आम्ही महिलांच्याच बाजूने म्हणजे बाजूने म्हटल्यापेक्षा महिलांसाठी महिलांच्या प्रश्नासाठी काम करतो. आता वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळ्या महिलांचे प्रश्न वेगवेगळे, बरोबर आहे की नाही? मी माझ्या कोणत्या भाषेत सांगू ते सांगा मला, कारण तुम्ही माझे व्हिडिओ बघत असा, बरोबर आहे की नाही? की मला आधी बाई वेगळीच होती, तिथे इथं वेगळी होती म्हणजे बोलीभाषेत मी जास्त लोकांमध्ये जास्त हे आहे बोलते मी. आणि वैशालीताई म्हणजे जसं एम एस डब्ल्यू आम्ही दोघींनीही केलेलं आहे आणि एम एस डब्ल्यू करून, पण इतकं सहज नाही होत इथं पोहोचणं, इतकं सहज नसतं हो. कोण म्हणते का जा स्टेजवर आणि जाते का बोलते कोणी ना, पहिल्या झपक्यात तर नवरा म्हणते ना अंधवायचं, बाहेर पडत असेल तर नांदायचं नाही, लेकर इथं ठेवून चल लिख कशाला इथपर्यंत येते माणूस. म्हणजे खूप काही आपल्याला भोगून शिकून तोंड देऊन इथपर्यंत यावं लागते. म्हणजे मी 15 वर्षाची असताना, 15.5 वर्षाची असताना मी 2-3 दिवस पोलीस पोचली होती चोरीसाठी, जी केलीच नव्हती त्या चोरीसाठी मिळू, म्हणजे नाहीतर मी ह्या क्षेत्रात नव्हते नसते आले, मी चांगली एखाद्या पोलीस ऑफिसर झाले असते आणि प्रमोशन सुद्धा माझं झालं असतं, म्हणजे असं चांगली हुशार होते मी. पण ते पोलिसांशी चोरीशी याच्यासाठी आणि फक्त पारधी समाजावरच हे चोरीचे आरोप होत नाहीत तर खूप साऱ्या लोकांवर असं होतं आहे, पण खास करून पारधी समाज याच्यासाठीच ओढलं जाते इकडं, होय ना कुणाचं वाजवा असं असते ते, तर ते आहे. पण मी तेव्हापासून पोलीस कायदे याचे त्याच्याशी संबंध माझा आल्यामुळे मग ते माझा तो प्रवास म्हणजे ॲक्सिडेंटली मी इकडे आले, पण जे रमले तर मग ते रमा रमा वाटतं. मग आता ते मी जे भोगले किंवा आपल्यासारख्या स्त्रियांनी किंवा माझ्यासारख्या मुलींनी जे भोगले ते इतरांच्या वाट्याला येऊ नये. आणि आपण म्हणजे मी असे वैशाल्य असते सुंदरता असते फार समाजावर उपकार करतो अशी भावना नसते. आमचं हे भारतीय संविधानातील नागरिकांचं जे कर्तव्य आहे नागरिक म्हणून, आम्ही आता फार मोठे म्हणजे का ठीक आहे लोकांना वाटतं त्यांना त्यांचं प्रेम आहे आमच्यावर त्या पद्धतीने ते आम्हाला बोलतात, पण आम्ही समाजावर कुठल्याही पद्धतीचे उपकार कधीही करत नाही. आम्ही आमच्या देशासाठी हे जे काम करतो ते भारतीय नागरिकत्वाचं ते कर्तव्य आहे आणि आम्ही ते बाय हुक ऑर क्रूक आम्ही ते करतो. ते कसंही अशाही पद्धतीने मग कायदेशीर मार्गाने संविधानिक मार्गाने आम्ही ते पार पाडते. आता त्याच्यासाठी वेगवेगळ्या आता बघा पाठीमागे एका नगरच्याच प्रकरणात एका माणसाने बालविवाह लावून दिला मुलीचा, म्हणजे लावलेला होता. आणि जसं आम्हाला कळलं तर मग आता आई वडिलांना विचारणं वगैरे फोन करून हे ते आम्ही केलेलं. एवढा प्रचंड मला शिव्या घेतला, तो व्हिडिओ व्हायरल झाला होता त्याचा, मॅक्सिमम म्हणणे वगैरे ते लावलं, ते जवळ 1 मिलियनपर्यंत बहुतेक तो व्हिडिओ, म्हणजे इतक्या प्रचंड शिव्या. आणि सोशल मीडियावर ते काम करत असताना तर प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागतो प्रचंड, आणि ती तयारी आपली आपल्याला आपली पाहिजे.
ती तयारी असेल तर मग आपण थोडस खंबीरपणाने बघू, नाही तर मग असं वाटतो मग मायाला देते तो कशाला मग तिकडं पुन्हा मग ते नवरे वाचतात पुन्हा पोरं वाचतात, बघ तुला ही अशी कमेंट आली, बघ तुला ती तशी कमेंट आली, तू कशाला तिथं चाललीस ना, तुला सांगितलं तर घरण तेच सांभाळणं, मग तुला काय गरज पडली एवढा उठा ठेवा करायची, मग त्याच्यामुळं मग वेगवेगळ्या पद्धतीनं मला ते हे करत नाही. तर हे म्हणजे सोशल मीडिया. आता कसं आहे की सोशल मीडिया खूप सारे लोक सोशल मीडियावर येतात, त्याच्यात यूट्यूब असेल, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, स्नॅपचॅट असेल, काय काय जे आहे. तर हे सुरुवातीला मी फक्त फेसबुकवर होते, 2015 कोई फेसबुकला होते, पण जसं कळत होते म्हणजे 2018-17-18 तरी फेसबुकलाच असायचे मी, यूट्यूबला असताना मी काही कधी काही टाकले नाही, पण नंतर कळलं अरे वेगवेगळ्या लोक वेगवेगळ्या ठिकाणची ते वेगळ्या ॲपवर हे आहे, तर कुणी टिकटॉकवर आहे, कुणी फेसबुकवर आहे, कुणी यूट्यूबवर आहे, ते मध्ये टिकटॉक सारखं ॲप आलं होतं त्याच्यावर पण मी ॲक्टिव्ह होते. काय जाऊ की मग जे काम करतो आपण तेच काम आपण तिकडे बोलत राहू, तेच आपण तिकडे बोलत राहू, मग ते टिकटॉकवर एक तर लोक फॉलो करत होते, महिला बघत होत्या, तिथून नंतर फेसबुकला कळलं ते रील्स असतात म्हणून, त्या रील्सच्या माध्यमातून पण मग ते नवरा बायकोचे भांडणं कुठल्या कुठल्या विषयाला धरून होतात, त्या नवरा बायकोच्या विषयाला भांडणाला धरून मग ते आमच्या नवऱ्यासमोर मी खरंच भांडण करते, म्हणजे त्यामुळे त्या विषय. आता दुसऱ्याच्या नवऱ्याला मी कसं संघ घेऊ काम करायला, दुसऱ्याचा नवरा बाईचा नवरा कधी यावं मला भेटावं काम करायला कधी उपलब्ध हो, ते घरातच आमच्या सुरू असतं, ते वेगवेगळा विषय घेऊन आम्ही दोघं नवरा बायको आम्ही ते रील्सच्या माध्यमातून ते व्हिडिओ आम्ही पोस्ट करत असतो. मग त्याच्यातून मग कायद्याची माहिती असेल, घरात सासू कशी वागते, सासरा कसा वागतो, नवरा कसा वागतो, लेकरं कसे वागतात, बाई कशी वागते घरामध्ये, तिच्यावर काय काही असतं, तर ते वेगळ्या पद्धतीनं बघ. आता इंस्टाग्राम असेल, यूट्यूब असेल, ते सगळीकडे आम्ही सुरुवातीला याच्यासाठी सांगायला की तिकडे मला फॉलो करा, तर तिकडे मी आहे, कारण तिकडे हे खूप मोठा वर्ग तिथं आहे. कितीही नाही म्हणलं ना, लेकरांना किती म्हणलं मोबाईल वापरू नका, लेकरं हो म्हणतात बरोबर, ऑनलाईन जरी क्लास असले तर मधल्या पिरियडमध्ये ते बरोबर इंस्टाग्रामला जातात, ते बरोबर इकडे जातात, मुली असो मुलं असो. आता नवरे जर बाहेर गेले कामाला तर घरात असणाऱ्या स्त्रिया बरोबर 2 म्हणा 3-4 वाजेपर्यंतच्या टायमाचा जो स्वयंपाक सगळं कामधंदा होऊन जे असतो तो जो वेळ असतो तो बरोबर यूट्यूबला असतात. आता त्यांना प्रत्येक स्त्रियांपर्यंत तर आपण पोहोचू शकत नाही, प्रत्येक पुरुषांपर्यंत आपण पोहोचू शकत नाही, मग त्या पद्धतीनं तिकडे आम्ही 10-10 20-20 व्हिडिओ पोस्ट करत असत. मग त्याच्यातून वेगवेगळी माहिती महिलांना म्हणते, खूप साऱ्या महिलांना मी यूट्यूबवरून आणि फेसबुकवरूनच सल्ले देते, कवा कवा म्हणते मग तुम्ही फुकट मला सल्ले मागत जाऊ नका, का पैसे मी टाकत जाऊ, कारण फिरायचं असतंय, फिरायचं असतंय, जेव्हा खायचं असतं, आता उपाशी पोटी तर कसं समज कार्य करा, ओके ठीक आहे ना, पुन्हा जर कार्यक्रमा लागले की साडी लागत ती चोळी लागत असतात, अगदी मी हे पिको फॉल्स नाही केलं तसं करून आल्यासाठी हे सगळ्या गोष्टी येतात. आणि म्हणून मला सुरुवातीला तुम्हाला ते सांगायचं की तिकडे मला फॉलो करा, म्हणजे तुम्हाला अनेक गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. आता राहिला मुद्दा आपल्या मेन मुद्द्याकडे असं की काउन्सिलिंग सेंटरकडे येणाऱ्या केसेस कशा कशा पद्धतीच्या असतात आणि आपण कशा पद्धतीनं त्यांचं काउन्सिलिंग करतो, त्यांचा अनुभव म्हणजे आहे त्याच्यामुळे मला नाही असं वाटत जास्त सांगावं, पण तरीसुद्धा ज्या ज्या ठिकाणी काउन्सिलिंग सेंटर चालतात त्या त्या ठिकाणी नवरा बायकोचा संसार जोडण्याचे जास्त प्रयत्न केले जातात, बरोबर की नाही, आपणही तेच करतो, मुद्दाही तोच असतो की कुणाचा संसार मोडू नये, संसार न मोडण्यासाठी आपण काउन्सिलिंग करतो. तर आपल्या कदाचित आपल्या आपलं काउन्सिलिंग करण्याच्या मध्ये फरक असेल, पण इतर काउन्सिलिंग सेंटरला काय होतं माहिती आहे का, जे काही काउन्सिलिंग सेंटर असून सुद्धा जे काही फटके उडायचे ते उडतेतच आणि जे काही